बाळापूर येथे वाढलेल्या महागाईमुळे सामान्य जनता मेटाकुटीस आली असून जीवन जगणे असह्य झाले आहे। त्याकडे केंद्र शासनाने साफ दुर्लक्ष केले असून त्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने बाळापूर येथे बैलगाडीमध्ये मोटरसायकलवर गॅस सिलेंडर ठेवून निदर्शने करीत शहरातून रॅली काढण्यात आली। शेतकऱ्यांच्या मागणीवर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने शनिवारी बाळापूर शहरात शिवसेनेतर्फे त्यांचा जाहीर निषेध करण्यात आला। दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहन यावेळी करण्यात आले। बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या दानवेंची तातडीने पदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी करण्यात आली आहे। माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत, संपर्क प्रमुख प्रकाश शिरवाडकर, जिल्हा प्रमुख तथा आमदार नितीन देशमुख, उपजिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांच्या आदेशाने शिवसेना बाळापूर तालुका प्रमुख संजय शेळके यांच्या नेतृत्वाखाली तालुका व शहराच्या वतीने बाळापुरात शनिवारी बैलगाडी दुचाकीसह सिलेंडर ठेवून गावातून निदर्शने करण्यात आली। बाळापूर येथील मुख्य चौकात केंद्रीय मंत्री दानवे यांनी शेतकरी विरोधात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुतळा दहन करण्यात आला। यावेळी तालुका प्रमुख संजय शेळके, उपतालुका प्रमुख उमेश उबाळे, माजी उपजिल्हा प्रमुख सुभाष धनोकार, शहर प्रमुख आनंद बंचरे, गजानन वजिरे, पंचायत समिती सदस्य योगेश्वर वानखेडे, बाळू हिरेकर, करणसिंग ठाकूर, गोपाळ होनाळे, राम सांगोकार, गणेश सांगोकार यांच्यासह शिवसेना तालुका व शहरातील आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। गजानन सूरजोशे, न्यूज मराठीकरिता, बाळापूर।